शुभ सकाळ मंडळी, कसे आहात सगळे? तर आज संडे असून पण मी खूप लवकर तयार झाली आहे, बिकॉज खूप दिवसांपासून मला साईबाबांच्या दर्शनासाठी जायचं होतं, पण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या तरी रिझनमुळे बनलेला प्लॅन कॅन्सल होऊन जायचा. तर आज फायनली परत प्लॅन बनला आहे. तर सध्या मी पुण्यात आहे आणि आज आम्ही चाललो आहे प्रतिश्रडीला, जे की पुण्यातच आहे, शिरगावला. पिंपरी चिंचवडपासून ऑलमोस्ट 32 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर मी सोबतच तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. चला तर मग जाऊया. मी दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि मंदिर खूप जास्त सुंदर आहे. जसं की शिर्डीला त्याच मंदिराची हुबेहूब प्रतिकृती इथे बनवली आहे. मंदिराच्या आतमधलं मी काही शूट नाही करू शकले, बिकॉज आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल यूज करायला अलाउड नव्हते. आतमध्ये खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आणि प्रसन्नमय आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, पण सगळेजण प्रॉपरली मास्क वगैरे यूज करत आहे. समोर एखाद्या भव्य पॅलेस सारखं दिसणारं अन्ना छत्रालय आहे, जे की बाहेरून एक्झॅक्टली सेम राजवाड्यासारखंच वाटतंय, बिकॉज पूर्ण अन्ना छत्रालय आणि त्याच्या आसपासची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप युनिक आर्किटेक्चर यूज करून बनवण्यात आली आहे. पण सध्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे त्याला बंद ठेवलंय. या मंदिराच्या एरियामध्ये द्वारकामाई, साईबाबांची समाधी, सावडी, साई मूर्ती आणि गाभारा सगळं आहे, त्यामुळे इथे येऊन सेम शिर्डीला आल्यासारखंच वाटतं. तर आता दर्शन होऊन आमचं इथलं सगळं बघून झालंय, त्यामुळे आता आम्ही इथून निघतोय आणि मी आता तुम्हाला डायरेक्टली भेटते नेक्स्ट डेस्टिनेशनच्या तिथे, जे की आहे बिर्ला गणपती.
सकाळी जेव्हा आम्ही रोडने प्रतिशिर्डीला जात होतो तेव्हा ना एक गणपती बाप्पांची खूप मोठी मूर्ती दिसलेली, तर तेच बघण्यासाठी आम्ही आता वरती चाललो आहे. तर मी तुम्हाला पण दाखवते की ती किती मोठी आहे. वरती जाण्यासाठी या अशा पायऱ्या बनवल्या आहेत आणि या पायऱ्या चढून वरती येतात समोर दिसते ती गणपती बाप्पांची 72 फुटांची भव्य मूर्ती. मूर्तीच्या जवळ जाण्यासाठी सध्या अलाउड नाही केलं जात. तर आता दर्शन घेऊन आम्ही इथून निघतोय बिकॉज ऊन लागायला लागलंय आणि खूप भूक पण लागली आहे. वरून खाली उतरत असताना आजूबाजूचा एरिया खूप छान दिसतोय आणि पावसाळ्यात तर अजूनच भारी दिसत असेल. बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटूयात.